चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. संध्याकाळी या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे. मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ आता डिसेंबर अखेरपर्यंत संपतोय प्रदेशाध्यक्षपदाचा, तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी भाजप प्रदेशाध्यक्षपदी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड होऊ शकते. आणखी तपशील जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्याशी जोडले गेलेत. शिवाजी, काय नेमके तपशील आहेत? संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा होणार असल्याचं कळत आहे. नक्कीच, चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी जवळपास निवड ही झालेली आहे, त्याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. भाजपची यावरती एक बैठक झाली. या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची निवड झालेली आहे जवळपास, आणि अधिकृत घोषणा ती संध्याकाळी केली जाईल अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. तसंच जे मुंबई अध्यक्षपद आहे, भाजपचं मुंबई अध्यक्षपद, त्या जागी आशिष शेलार यांची निवड झाल्याची माहिती सूत्रांची आहे. आपल्याला माहिती आहे, मुंबई अध्यक्षपद भाजपचं मंगल प्रभात लोढा यांच्याकडे होतं आणि आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. अशा स्थितीमध्ये भाजपात एक पद एक माणूस अशी संकल्पना आहे. त्यानुसार ते पद खाली झालं होतं आणि सगळी मुंबईची जी धुरा आहे ती आशिष शेलार यांच्याकडे दिली गेली आहे. येणाऱ्या बीएमसी निवडणुका बघता आशिष शेलार यांच्याकडे ही धुरा दिलेली आहे. तर एकूणच भाजपचं प्रदेशाध्यक्षपद जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जात आहे अशी अधिकृत माहिती जवळपास निश्चित झालंय आणि याची अधिकृत घोषणा संध्याकाळपर्यंत होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे